बच्चों और औरतों को अलग अलग कर दिया जाए, एक बाजू में बच्चे और दूसरी बाजू में औरतों को सीधी रेखा में रखा जाए। चलो उठो, चलो। ए भाई चलो उठ, लगता है ऐसे नहीं मानेगी, उठा लो बच्चे को। अवलय मुश्किली ने झोप लागली हो माझ्या लेकराला, जरा वे झोपु दे की। ये क्या सोने की जगह है क्या, देख क्या रहे हो, उठा ले बच्चों को। दादा आओ जरा वे झोपु दे की तला। आरती बा आओ माझे लेकरू। दादा आओ जरा वे झोपु दे आओ तला, ले ताप आला है माझे लेकरू। ए चुप कर, अब ये बच्चा यहाँ रहेगा और तू जाएगी बब्बर खान के पास, हुजूर ने तुझे याद फरमाया है। तलो झोपू दे, मी सोतो नहीं येते, माझे लेकराला माझ्या मांडीशिवाय झोप येत नाही। पूर्ण एपिसोड पहा Z5 वर। सुन भाई काय हो, काय झालं? मातोश्री, युवराज एकदा मोहिमेवर गेले की आमचं चित्त थाऱ्यावर नसतो, आमचे डोळे त्यांच्या वाटेकडे लागलेले असतात। जोपर्यंत त्यांना नजरेसमोर पाहत नाही ना, तोपर्यंत आमचं मन शांत होत नाही। विचार केला की वाटत खरच आपल्या पदराला निखारा बांधलेला आहे। घरात त्या म्हणाली होती शंभू राजांसोबत लग्न म्हणजे वादळ वाऱ्याला कवेत घेण्यासारखं आहे। खरंच तसंच आहे हो मातोश्री, युवराजांना समजणं कठीण आणि त्यांच्यासोबत चालणंही कठीण। काळजी वाटते ना युवराजांची। मातोश्री, पत्नीवरून अजून एकही खबर आलेली नाही, फौजाई अपुरी आहे त्यांच्यासोबत, ते विजयी होऊनच परत येतील। मातोश्री, आम्हास त्याची खात्री आहे, परंतु युवराज नेहमीच असं का करतात? एकदा मोहिमेवर गेले की गडावर येईपर्यंत त्यांचा सांगावा नसतो, इथे मात्र आमचा जीव टांगणीला लागले। मागे कोणीतरी वाट पाहत आहे याच साधं भानही नसतं त्यांना। मातोश्री, तुम्हाला नाही वाटत काळजी? वाटते ना, पण आम्हाला आता ते सवयीचं झालंय। म्हणूनच शंभूराजे जेव्हा मोहिमेवर जातात तेव्हा आम्ही देव पाण्यात ठेवतो आणि ते परत येतात तेव्हा सण साजरे होतात। हुजूर, इतनी बेसबरी है खबर देने की। खुश खबर हुजूर, खुश खबर, सौदागर आ रहे हैं। अल्लाह का शुक्र है, शैतान गया और फरिश्ता आ रहा है, और हीरे जवाहरात का खजाना लेकर। देखिए, आइए आइए, पधारिए मियां करीम खान, तशरीफ रखिए। आदाब। आदाब। बैठी है। सफर कैसा रहा, कोई तकलीफ तो नहीं? नहीं नहीं, बड़ा दिलखुश सफर रहा। माशाल्लाह, क्या बात है। दूर का सफर, समंदर का रास्ता, वो भी दिलखुश। हुजूर, हमने भी आपकी मेहमान नवाजी में कोई कसर नहीं छोड़ी है। आला दर्जे की बिरयानी बनवाई है और ऊंची शराब भी हाजिर है, आप शौक से फरमाइए। दावत का पूरा पूरा इंतजाम किया है। बब्बर खान,
हमारे पास इन सब बातों के लिए वक्त नहीं है, हमें फौरन लौटना होगा। अरे शराब का स्वाद तो ले लो, इतनी सारी शराब सिर्फ आपके लिए। इस्तांबुली शराब, हिराजी, अब्बासी, ईरानी, इतना ही नहीं यहाँ के पूरब घाटी से महुआ के फूलों की शराब भी मंगवाई है हुजूर। अबर खान फिर कभी, और नशा तो हमें सिर्फ लेन देन का है। जो आप ठीक समझे। तो बबर खान हमारी सूचना के मुताबिक सब तैयार है? जी मियां, 100 मासूम कम उम्र बच्चे और कुछ कमसीन जन्नत की हूर भी शर्मा जाए, ऐसी जनानियां भी है। बबर खान आपने तो हमारा दिल खुश कर दिया। लेकिन एक गुजारिश है करीम मियां। हाँ बोलो। आप जानते हैं इस इलाके से माल हासिल करना खतरे से खाली नहीं, मुश्किल भी बड़ी होती है। हाँ, कहना क्या चाहते हो? यही कि अब कम दाम में काम नहीं चलेगा, दुगुना दाम देना होगा। बब्बर खां, हम सौदागर है सौदागर, दाम की क्यों फिक्र करते हो? अगर माल पसंद आया तो दाम नहीं देखते हम। सरकार, माल में कोई कमी नहीं, एक नजर डालोगे तो दिल पागल हो उठेगा। ऐसा रंग, नूर, खूबसूरती आपके खिदमत के लिए लाया हूं। तो चलो चलो। बब्बर खान, तुम्हारे मालिक आ रहे। हंसो, मुस्कुराओ। आओ 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 मियां करीम खान, आओ। देखो, जन्नत का नजारा जमीन पर उतर आया है। हुजूर, ये अब सारा खजाना आपका हुआ, जब चाहे जी चाहे ले जाओ अरबस्तान। सरकार, मैं पाप पड़ते हो तुम जा अवलो कुटे न करने हो। सरकार, मी सुद्धा तुमच्या पाया पडते हो, मला मला आई वडिलांची खूप आठवण येते, मला पाठवा माझ्या आईकडे, दादा मला पाठवा। अवलो कुटे न करने हो, पाहिजे तर आमचं घर दार शेत सगळं घ्या, पण आम्हाला आमच्या माणसात जाऊ द्या दादा, जाऊ द्या ना आम्हाला दादा, जाऊ द्या। चुप कर कमीनी, जब देखो तब रोती रहती है, सीधी खड़ी रह। ए हुस्न की परी है, इसे मैंने आपकी खिदमत के लिए रखा है। ए हुस्न अलग है मियां, क्या हुआ पसंद नहीं आई जनाब? एक से बढ़कर एक फूर यहाँ की जुबा में परी अप्सरा मैंने इकट्ठा की है, हमारे पास और भी लड़कियां हैं। चल, आपकी पसंद मैं समझ गया मालिक, लेकिन आप दिल छोटा ना करिए जनाब। समझ आई मेरे मन में आपकी पसंद? आई, तू तर म्हणत होतीस जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा देव येतो म्हणून। वय भाऊ, तू गप्प बसरे, अन देव ना आला तर देवदू देतो, येतो ना? हो, अन गोष्टी तर भीमाला होता धावून राक्षसाला मारायला। वय, आणि ते सौदागर आलाय भाऊ, देव नाही आला। मग आपल्याला वाचवायला कोण येणार? सांग ना गताई, सांग ना। ते आपल्या भाग्यात नाही। अरे पण देव तर दयाळू असतो, आणि देव ना आला तर आपल्याला कोण वाचवणार? चुप, कोई कसूर पुसूर नाही करेगा, तहखाने में से और लड़कियां ले आओ। रुक जाओ, कीमत बोल, कितनी मोहरे चाहिए? बात करने के लिए अभी वक्त नहीं है बब्बर खान। फते के लिए? फते के लिए? तब बब्बर खाना था फड़छा पाड़ा, पर बाहर से
तुम्ही तालीम सोडून आलात ना? आमच्या पेहराव्यावरून ओळखलं ना? एक गोष्ट लक्षात ठेवा, अशी तलवार सोडून कधीही यायचं नाही. योद्धा होणार ना आमचे बाळराजे? नाही नाही, आम्ही दादासाहेबांचे लाडके होणार. ते तर आताही आहातच ना. मग तलवार शिकायची काय गरज आहे तुम्ही असताना? बाळराजे, तुमच्यावर कोणी हल्ला केला तर? ते शक्यच नाही. आणि जर कोणी वार केला तर त्याचा कयम खान होईल. सर्वांना ठाऊक आहे. ते आहेच, पण तरीही तुम्हाला तलवार शिकावी लागेल. आबासाहेबांना केवढा आनंद होईल तुम्हाला तलवार चालवताना पाहून. ते तुमचं कौतुक करतील आणि तुमचा आम्हाला हातभार लागेल. शिकणार ना तलवार? हो. आता कोण तलवार शिकवत होत? नेताजी का? हो, आणि मातोश्री सुद्धा होत्या. बाळराजे, तुम्ही अशी तलवार सोडून पळून आलात म्हणून मातोश्री चिडल्या असणार. नेताजी काकांची तरी आज्ञा घेतली होती येताना? नाही. मजा आणि दोघांची माफी मागा. खरंच चिडले असतील मातोश्री? खात्रीनं चिडले असणार. महाराज माफी असावी, होंड्यात आम्हाला यश आले नाही पण आमचा पराभवही झाला नाही. तानाजी पंत, जे झालं ते आम्हीही जाणतो आणि तसंही होंडा बार्देश ही मोहीम कठीणच होती. तसा कठीण म्हणजे महाराज आपल्याला तर अनुभव आहेत, शिवाय विजयी महाहरामी. या शंभरज, या बसा. पण महाराज, आम्ही स्वराज्यात अजिंक्य तारा आणलाच. हे एक चांगलं काम केलं. तसा अजिंक्य तारा वाटतो आपल्याला, पण नावासारखा अजिंक्य आहे. शिवाय शिबंदी 3000 सुरुवातीला कल्पना आली नाही पण नंतर वरून चांगलाच प्रतिकार झाला. मग आम्ही हट्टाला पेटलो, मोडून काढला प्रतिकार. पण आमचे 5 गेले. कधी कधी सोपा वाटणारा विजयही खूप अवघड बनतो. हो, नेमके तेच झाले. आम्हाला वाटले होते गड 2 हाताशी येईल पण 5 लागले. शंभुराजे, तुम्ही देखील मोठी कामगिरी बजावली, आम्हाला खूप आनंद झाला. तुम्ही एक अथनी तर मारलीतच पण त्याचबरोबर असंख्य आया बापांचे आशीर्वाद घेऊन आलात. महाराज आपली प्रेरणा. आता तुम्हा दोघांनीही मोहिमेचा जमा खर्च सदरेवर द्यावा आणि आराम करावा. आबासाहेब, एकदा आपण आमची तलवार चालताना पाहावी अशी आमची इच्छा आहे. तो योगही लवकरच येईल. साहेब, आपण आमची तलवार चालताना पाहाल यापेक्षा दुसरा मोठा आनंद तो कोणता? फक्त तो योग लवकर यावा. कोण बर कबाई ओळखीत येत नाही. हात तर चिमुकले दिसतात आणि नाकही उलूस दिसतय. हो, नाव तरी सांगा. आमचे दाईसा बाळराजे तर नाहीत ना? बाळराजे वहिनीसा, आम्हाला सांगा, तालीम महत्वाची का दादासाहेब महत्वाचे? दादासाहेब. मग दादासाहेब आले म्हटल्यावर
कृत्यांना सामोरे जाणं योग्य की अयोग्य? योग्य. मग आम्ही हातातली कामं सोडली ती चूक का बरोबर? बरोबर. काम सोडलत ना मग काही हरकत नाही. हो ना. मग काही काळजी नाही. बाळराजे काय झालंय असं का विचारताय? काय नाही, आमच्या मातोश्री आमच्यावर रागवल्या. आणि ते का म्हणून? आम्ही तालीम सोडून दादासाहेबांना भेटायला गेलो म्हणून. तुम्ही त्यांची परवानगी घेऊन नव्हता गेला? नाही. मग आता एक काम कर, आता जा आणि त्यांची माफी मागा. आम्ही नाही जाणार, तुम्ही या आमच्या सोबत. तुम्ही आलात ना तर त्यांचा आमच्यावरचा राग पटकन कमी होईल. म्हणजे मघाची मखलाशी यासाठी होती तर? वहिनीसा चला ना. आम्ही वहिनीसा म्हणून यायचं कि ढाल म्हणून? येताना येथून वहिनी म्हणूनच या आणि तिथे गेल्यावर आमच्या समोर ढाल म्हणून उभी या. बरेच आहात की, चला. माफी असावी पंत, परंतु खर्चाचा ताळमेळ बसत नाहीये. बाजार बुणग्यांचा खर्च जरा जास्तच आहे. हा मनाचा खर्च नाही, हा मैदानावरचा खर्च आहे. परंतु खर्च मंजूर करणं कठीण आहे. तुम्ही आडवे जाताय असं नाही का वाटत तुम्हाला चिटणीस? खर्च मंजूर करा. अनाजी पंत, आम्ही काही बोललो तर चालेल? चालेल ना. युवराजांनी बोलावे, आम्ही कोण मनाई करणार? अनाजीपंत, फोंड्याची मोहीम यशस्वी झाली नाही ही बाब गौण आहे, परंतु आपण महाराजांशी खोटं बोललात याचा आम्हास वाईट वाटलं. आम्ही खोटं बोललो? काय खोटं बोललो? खरं तर तिथेच बोलणार होतो, पण बरं दिसलं नसतं म्हणून बोललो नाही. आणि आता ही आपली परवानगी असेल तर बोलतो. बोला ना, काय म्हणताय? अनाजीपंत, आपण अजिंक्य तारा घेतला, जरूर घेतला, पण अजिंक्य ताऱ्यावर शिबंदी किती होती? 500 सैनिकांची. आपण महाराजांना सांगितले 3000. अजिंक्य तारा आपण 2 दिवसात घेतला, पण महाराजांना मात्र सांगितले 5 दिवस. पण गड तर घेतला ना? घेतला ना, पण त्याचबरोबर यादीत 3 दिवसांचा खर्चही वाढला. वाढला ना? का असं करता अनाजीपंत? युवराज क्षमा असावी, आपल्याला खबरा चुकीच्या मिळत आहेत. अनाजीपंत, आजवर आम्ही स्वराज्याच्या मंत्र्यांचा मोठेपणा ऐकत आलो, पण आज मात्र त्यातला फोलपणा जाणवतो. युवराज काय बोलताय? हे परवा येताना अजिंक्य तारा पाहिला, किल्ला फारसा बळकट नाही, दुर्गमही नाही, परंतु आपण मात्र मोठा पराक्रम गाजवून अजिंक्य तारा स्वराज्यात सामील करून घेतला अशी पुषारकी महाराजांसमोर मारली. का अनाजीपंत? युवराज नसता बोल लावू नका. तो आजवर लावला नव्हता. अनाजीपंत, ज्या फिरंग्यांकडून तुमच्या घरी सोन्याचे चंद्रहार येतात त्यांच्याकडून तुम्हाला हारच मिळणार हे ठरले, कारण त्यांच्या विरोधात तलवार धरताना तुमची पकड ही सैल होणारच. अनाजीपंत हा असा मिंधेपणा माग सरकारला शिकवतो, अभिमान विसरायला लावतो. अनाजीपंत, तुम्ही त्या फिरंगी विजळीला पातोळ्यासारखं उडवून लावलं असतं. युवराज, आमचा नजराण्यांना विरोध आहे तो याच साठी. नका घेत जाऊ, आपली शस्त्र मन मनातले इरादे सगळं सगळं बोथट होत. हवं असेल तर छत्रपतींना सांगून आपलं वेतन वाढवून घ्यावं, पण हे सगळं थांबवावं. अनाजीपंत, आम्ही हे बोललो ते आकसापोटी मुळीच नाही, पण स्वराज्याच्या रथाच्या एका चाकाचं नाव सत्य आहे हेही लक्षात ठेवावं. आपल्या वागण्यानं छत्रपतींना कमीपणा येऊ देऊ नका हीच आमची कळकळीची विनंती आहे.
आम्ही तुम्हा सगळ्यांना इतक्या तातडीनं बोलवून घेण्याचं कारण म्हणजे वंदनीय वेदो नारायण आचार्य गागा भट्ट यांचं रायगडावर आगमन होत आहे. गागा भट्ट होय, पण अचानक कसे येणे होत आहे? ते आम्हालाही पडलेलं कोडच आहे. आचार्य गागा भट्ट असे अचानक रायगडावर का येत आहे? परंतु एक त्यामागे काही खासा उद्देश असणार एवढं नक्की. महाराज, आचार्य गागा भट्ट येत आहेत ती तर पर्वणीच. होय, पर्वणीच आहे. त्यांचं येणं राहणं फिरणं बोलणं कुठल्याही सणापेक्षा कमी नाही. हो, म्हणजे आचार्य येतील आणि त्यांच्या मागोमाग चैतन्य येईल. परंतु महाराज, आपण तर मोहिमेवर निघणार आहात. आम्ही आमची मोहीम थोडी पुढे ढकलली. एकदा आचार्यांच्या मनातला हेतू आणि उद्देश समजल्यानंतर आपण मोहिमेची आखणी करूया. हा, पण तोपर्यंत शंभूराज, आचार्यांच्या स्वागताची सगळी जबाबदारी आम्ही आपल्यावर सोपवतो. मातोश्री, खबर समजली, आलंय आमच्या कानावर. साक्षात काशी येत आहे रायगडावर. गडावर सर्वत्र उत्साह संचारलाय. गडाने तर कात टाकल्यासारखंच झालंय. आचार्यांच्या येण्याची, त्यांच्या निवासाची सगळी जबाबदारी युवराजांवर सोपवली. तेही बरं झालं. परंतु मातोश्री, आचार्यांचं अचानक येण्याचं कारण मात्र समजलं नाही. आम्हालाही त्याची कल्पना नाही आणि त्यांच्या येण्याचं प्रयोजन काय आहे हेही आम्हाला माहित नाही. परंतु वेदो नारायणाचे दर्शन घडेल यात सारं काही आलं. सुनबाई, एवढी वर्ष झाली राज्याभिषेकाला, पण आजही आम्हाला सगळं लख लक्षात आहे. आम्ही असे सिंहासनाच्या जवळच उभे होतो. ते भव्य सिंहासन, ती सुंदर मेघडंबरी आणि तपकात सोन्याचा खिळा घेऊन उभे असलेले दत्ताजी पंत. गागा भट्टांनी तो सोन्याचा खिळा महाराजांच्या हातात दिला. महाराज चांदीच्या शिडीवर चढले. मेघडंबरीच्या छतामध्ये त्यांनी तो सोन्याचा खिळा सोन्याच्या हातोडीने ठोकला. सुवर्ण मेघ असती आणि गागा भट्टांच्या मुखातून पहिला मंत्र रायगडावर ऐकू आला. ओम स्वस्ती श्री. आम्ही सगळे शहरून गेलो. आता जेव्हा जेव्हा मंदिरात जातो तेव्हा तेव्हा गागा भट्टांच्या आवर्तनाचा नाद ऐकू आल्याचा भास होतो आम्हाला. आणि आता तर ते प्रत्यक्ष येत आहेत. कपिला षष्ठीचाच योग आहे हा. हो ना, एवढे मोठे आचार्य येणार ते काही उगीच नाही. कारण असेल काही ना काही. मस्तक अगदी सुन्न झाले आहे. माझेही. ऐकल्यापासून मनात हजार प्रश्न निर्माण झालेत. प्रश्न एक, गागा भट्ट रायगडावर का येत आहेत? प्रश्न दोन, गागा भट्ट रायगडावर का येत आहेत? तिसरा, चौथा, पाचवा प्रश्न हाच. पण असे अचानक कसे येत आहेत? अचानक कसे येतील? काहीतरी ठरले असणारच. तसे कसे येतील गागा भट्ट? आणि अचानक येण्यासाठी काशिका एवढी जवळ आहे. परंतु आता महाराजांनी त्यांच्या येण्याचे कारण काही सांगितले नाही. महापूजा किंवा दक्षिण दिग्विजयाला निघण्यापूर्वी एखादा समारंभ वगैरे. मला वाटतं महाराजांना कदाचित उत्तराधिकारी तर घोषित करायचा नसेल ना. अनाजी पंत, तुमचा होरा अगदी बरोबर आहे. मग त्या कारणाने जर गागा भट्टांचे येणे होत असेल मग आपल्याला सावध असायला हवे. आपण सावध राहून काय करणार? महाराजांना जे करायचं ते करणारच. त्या अगोदरच आपण संधी साधू, गागा भट्टांना भेटू. मोरोपंत, उत्तराधिकारी जर घोषित होणार असेल तर तो आपल्या मर्जीतलाच असायला हवा. हो, पण आपण हे महाराजांच्या कानावर घालावे असावे. महाराजांच्या कानावर घालायचेच, पण गागा भट्टांच्या माध्यमातून घालायचे. आपण औषध दिले तर ते कडू लागते, पण वैद्याने दिले तर त्याची मात्रा उपयुक्त ठरते. वा, पटलं. आपण आपला हेतू जर गागा भट्टांच्या गळी उतरवला तर पुढचा सगळा सासुरवास
बोथट झालाच म्हणून समजा। राणीसाहेब येत आहेत। निरोप मिळाला आमचा? जी महाराणी साहेब। काय घेणार आपण, शरबत का ताक? आपण विचारलं आम्हाला सारं काही मिळालं, आमच्यासाठी काही आज्ञा असेल तर करावी। आज्ञा वगैरे नाही, पण गडावर चर्चा सुरू आहे। गागा भट्ट येत आहेत अशी म्हणून मनात विचार आला। नजीकच्या काळात गडावर कोणता कार्यक्रम नाही का, कोणता संकल्प नाही, मग का बरं गागा भट्ट येत आहेत? बरं, काही महत्वाची अंतस्थ बाब असती तर महाराजांनी आमच्यापासून लपवली नसती। हो ते आहेच। मग ही बाब आमच्यापासून का लपून राहिली? ते आम्हास काय ठाऊ। याचा अर्थ गागा भट्ट येण्याचे प्रयोजन खूपच गुप्त आहे। हो म्हणजे नाही। आम्हाला सांगा, महाराजांचे सगळे पत्र खलिते हे तुमच्या मार्फत जातात ना? हो। गेल्या एक दोन महिन्यात आवक जावक नोंदीत काशीला एखादं पत्र गेल्याचं आठवत आहे का? नाही महाराणी साहेब। घाई गडबडीत लिहिलंय आणि सांगायचं राहून गेलं असं काही आहे का? नाही। ठीक, मग आमचं तुम्हाला एक सांगणं आहे, आदेश समजला तरी चालेल। गागा भट्टांचं इथे येण्याचं कारण जेव्हा केव्हा तुमच्या कानावर येईल तेव्हा तात्काळ तुम्ही आमच्या महाली हजर व्हा। जी जी राणी साहेब। महते क्षत्राय, महते अधिपत्याय, महते जानराज्याय एशवो भरतो, राजा सह अस्माकं प्रजानां राजा। गागा भट्ट, आचार्य गागा भट्ट। आणि गागा भट्ट म्हटलं की आम्हाला आठवतो तो राज्याभिषेक सोहळा, आठवते ती विजय जत्रा। काय झालं होतं तेव्हा? आम्हाला काही आठवत नाही। तुम्ही इवलेसे होता तेव्हा? इवलेस तर होतोच, म्हणून तर विचारतोय। आपले आबासाहेब पहिल्यांदा सिंहासनावर बसले। गागा भट्टांनी केवढे परिश्रम घेतले होते, अहोरात्र जागले, राज्याभिषेकाचे शेकडो विधी, आणि आम्ही त्यांच्या सोबत। मग कधी गणिक नीती वाचा, विदुर नीती वाचा, मनुस्मृती, याज्ञवल्क, वसिष्ठ, अंगिरा, नारद, कित्येक स्मृती आमच्या नजरे खालून जात होत्या। आणि दुसरीकडे 32 मण सोन्याचं सिंहासन तयार होत होत, नाना विधरत्न, हिरे, मोती, माणिक, पाचू, पुष्कराज, कोवळ, गोमेद, नील, पद्मवनात उत्पन्न होणार वैडूर्य, विमलक, मौक्तिक, श्रीकटक, अशा अनेक रत्नांनी मढवलेलं सिंहासन आम्ही ते पाहिले। मग त्या कारागिरांनी सिंहासनाभोवती एक एक असे 8 सुवर्ण खांब उभे केले। कधी कधी आम्ही जायचो आबासाहेबांबरोबर त्या कारागिरांच्या सुवर्णशाळेत, कधी गागा भट्टांसोबत जायचो। त्या सुवर्ण खांबांवर पक्षी, पानं, फुलं, वेली यांची चित्र कोरताना पाहिलीत आम्ही। हो तर गागा भट्टांनी आमच्या देखतच त्या सुवर्ण खांबांच्या पायाशी वृषभ, मार्जार, तरस, वाघ, सिंह यांची चित्र कोरायला सांगितली। किती आनंद देऊन गेले ना ते वर्ष। पूर्ण एपिसोड पहा Z5 5.